नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते. भरपूर दिवसानंतर आपण एक सीरीज जी आहे महत्त्वाची अर्थव्यवस्था घटका संदर्भात, आता जसं आयोगाची एक्झाम जवळ येत आहे तर आपल्याला प्रश्नांची संख्या ही आपल्याजवळ जास्त असायला पाहिजे, त्या दृष्टीनं आपण हे एक सीरीज सुरू केलेली आहे, प्रश्न आणि त्यांचे काही विश्लेषण. तर सुरुवातीला आपण काही करंटचे प्रश्न असतील, चालू घडामोडींवर आधारित जे अर्थव्यवस्था घटक आहेत ते प्रश्न पाहणार, त्याला सब्जेक्टला कुठं कुठं कनेक्ट होते ते पण एरिया आपल्याला कव्हर करायचे आहेत. काही प्रश्न असे आहेत की ते कंटिन्यू रिपीट आहेत, असे सुद्धा आपण प्रश्न कव्हर करणार आहे. विशेष करून आपण ग्रीनरी भाग ठेवलेला आहे, म्हणजे हा आपल्या बळीराजाला एक सॅल्यूट म्हणून ठेवलेला आहे, कारण की कोविडच्या काळामध्ये सर्व क्षेत्र आपले बऱ्यापैकी बंद होते पण ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे कंटिन्युअसली वर्किंगमध्ये होतं. म्हणजे एखादा व्यक्ती कितीही टॅक्स पेयर असेल परंतु जर उत्पादन प्रोडक्शन जर कृषीचं होतच नसेल तर आपल्या देशामध्ये अन्नधान्याची प्रचंड टंचाई भासू शकेल आणि देश अडचणीत येऊ शकेल. म्हणजे कोविडच्या काळामध्ये एकमेव जे सेक्टर सुरू होतं ते कुठलं आहे, आपलं कृषीचं. आणि त्या बळीराजाला एक सलाम म्हणून आपण ही ग्रीनरी ठेवलेली आहे, विशेष करून बॅक साईडला. ओके, तर सुरुवातीलाच पहा, अंगठाड या संस्थेने एक जागतिक गुंतवणूक अहवाल 2020 जाहीर केला होता, त्यानुसार 2019 परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजेच काय, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, तर FDIच्या बाबतीत आयोगाचा इथं प्रश्न येईलच असं नाही आहे, परंतु आता याला कनेक्ट आपल्या सिलेबसला कुठं कुठं कनेक्ट करता येते किंवा एरिया कुठं कुठं कनेक्ट होऊ शकतात ते आपण पाहूया. FDI ही जी गुंतवणूक आहे तर ही कुठल्या प्रकारची आहे, स्थिर, कुठल्या स्वरूपाची आहे, दीर्घकालीन स्वरूपाची, आणि या अंतर्गत प्रत्यक्ष उत्पादन घेतले जाते. हे पॉइंट आयोगासाठी खूप महत्वाचे आहे, स्थिर आहे, दीर्घकालीन आणि प्रत्यक्ष उत्पादन घेतले जाते. मग FII जी गुंतवणूक आहे ती अस्थिर आहे, अल्पकालीन आहे आणि FII मध्ये प्रत्यक्ष उत्पादन घेतले जात नाही. तर हा आयोगाचा एक अप्रोच आपल्याला एक लक्षात ठेवायचा की करंटला पण कनेक्ट होत आहे सिलेबसला. त्यानंतर प्रत्यक्ष आकर्षित केलेल्या पहिल्या 4 देशांचा योग्य क्रम ओळखा, त्यामध्ये अमेरिका, त्यानंतर चीन, त्यानंतर सिंगापूर आणि नेदरलँड हा त्याचा क्रम आहे, आणि भारत कितव्या स्थानी होता, 9व्या स्थानी. ओके, तर हा एक आपल्याला भाग माहीत असायला पाहिजे आणि याचा कनेक्टेड एरिया हा, आणि या व्यतिरिक्त जी आकडेवारी माहीत पाहिजे ती पण मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. 2017-18 सर्वाधिक FDI कुठून आलेला होता, मॉरिशस, त्यानंतर सिंगापूर, नेदरलँड आणि अमेरिका. क्रम विचारते आपल्याला सरळ सरळ. त्यानंतर आहे 2018-19 सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, अमेरिका. जर इयर कधीच विचारलं नसेल की बाबा खालीलपैकी कोणत्या देशातून सर्वाधिक FDI येतो, उत्तर डायरेक्ट देऊन द्यायचं कुठलं आहे, मॉरिशस. कारण की 2000 ते 2019 किंवा 20 आतापर्यंत सर्वाधिक FDI हा कुठून आलेला आहे, मॉरिशस, त्यानंतर सिंगापूर, जपान आणि नेदरलँड. हे क्रम आयोगासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, त्यानंतर आहे क्षेत्र, कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक FDI गुंतवणूक येते आपल्या. तर सर्वाधिक FDI गुंतवणूक कुठल्या क्षेत्रामध्ये आलेली आहे, सेवा, ओव्हरऑल सेवाच आहे. ओके, त्यानंतर 17-18 सेवा, संगणक, सॉरी दूरसंचार, संगणक आणि व्यापार. त्यानंतर 18-19 सेवा क्षेत्र, संगणक, व्यापार आणि दूरसंचार, आणि 2000 ते 2020 आतापर्यंत सेवा क्षेत्र, संगणक, दूरसंचार आणि बांधकाम. म्हणजे 19 जरी असेल तरी 20 ॲव्हरेज जो आहे तो हा कंटिन्यू आहे. प्रादेशिक कार्यालय जे आहेत FDIचे सर्वाधिक, जवळपास 30% प्रादेशिक कार्यालय कुठं आहेत, मुंबई कार्यक्षेत्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहेत. FDIचे सर्वाधिक प्रादेशिक कार्यालय जे आहेत हे कुठं, मुंबईमध्ये आहेत. तर हे क्रम जे आहेत हे आपल्याला एक्झाम दृष्ट्या महत्वाचे आहेत. जर ओव्हरऑल FDI विचारला तर मॉरिशस, कुठल्या क्षेत्रामध्ये विचारलं तर सेवा क्षेत्र, आणि सर्वाधिक प्रादेशिक कार्यालय किंवा FDI राज्यनिहाय जर विचार केला तर कुठं, महाराष्ट्र. हे 3 पॉईंट महत्वाचे. त्यानंतर या बाबतीतच स्थिर गुंतवणूक, दीर्घकालीन आणि प्रत्यक्ष उत्पादन घेतले जाते. हे तुमच्याजवळ भरपूर डेटाबेस आहे पण मी तुम्हाला सिलेबसला जे कनेक्ट करून देत आहे ते पॉईंट सुद्धा महत्वाचे आहेत. त्यानंतर पहा, बँकांच्या विलिनीकरणाबाबत अयोग्य जोडी ओळखा. करंट मधला सर्वात महत्वाचा आणि हिट एरिया आहे आणि बँकिंग संदर्भात आयोगाचा प्रश्न विचारण्याचा रोख हा नेहमी जास्त असतो, विशेष करून प्रिलिम्सला. ओके, तर कुठल्या बँकेमध्ये कोणती बँक विलीन झाली. ओके, तर याबाबतचा हा प्रश्न विचारलेला आहे. आधी आपण थोडं विलिनीकरण पाहूया. बघा, 19 जुलै 1969 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कशा होत्या, जास्त. त्यानंतर एप्रिल 1900
80 मध्ये किती बँकांचं झालं होतं, 6 बँकांचं ज्यांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. नॉर्मल आणि कॉमन पॉईंट आहे 15 एप्रिल 1980 आणि 19 जुलै 1969. तर या बँकांमध्ये पहा, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा यांचे नाव तुम्हाला माहिती असले पाहिजे. एखाद्या वेळेस असं सोडून देईल विलिनीकरण आणि डायरेक्ट विचारेल की 69 साली खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत झाली होती किंवा नव्हती, कारण की विलिनीकरण ज्या बँकांचे झालेले आहेत त्या राष्ट्रीयकृतच बँका समोर विलीन झालेल्या आहेत. त्यामुळे हा एरिया पूर्ण पाठ पाहिजे. अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, PNB, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया UBI, युको बँक आणि बँक ऑफ इंडिया. ह्या 19 जुलै 1969, याला तुम्हाला एक थोडा स्वतःलाही व्यवस्थित वेळ द्यावा लागेल, फक्त मी अप्रोच सांगत आहे. यामध्ये सर्वाधिक ठेवी असलेली बँक आणि सर्वाधिक कमी ठेवी असलेली बँक, बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी ठेवी असलेली बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सर्वाधिक ठेवी असलेली बँक होती. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. 15 एप्रिल 1980 आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक आणि विजया बँक, या टोटल 14+20 ज्या बँका होत्या, 14+6 ज्या बँका होत्या, यामधून किती बँका तयार झाल्या, 20. ओके, तर या 20 बँकांमधून 1993 साली PNB मध्ये ही जी न्यू बँक ऑफ इंडिया आहे ही काय झाली, विलीन झाली. म्हणजे यांची संख्या राहिली 19. कुठली विलीन झाली आहे, न्यू बँक ऑफ इंडिया. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे ज्या की खाजगी लोकांच्या बँका होत्या, कोणी ताब्यात घेतल्या आहेत, सरकारने, त्याला आपण राष्ट्रीयकरण म्हणत आहे. 19 बँका राहिल्या, त्या 19 मधील 2 पुन्हा विलीन झाल्या. कुठल्या कुठल्या होत्या, विजया बँक आणि देना बँक. या दोन्ही बँका कुठल्या बँकेत विलीन झाल्या, बँक ऑफ बडोदामध्ये. म्हणजे पुन्हा 2 बँकांची संख्या काय झाली, कमी. टोटल किती बँका राहिल्या, 17. ओके, तर राष्ट्रीयकृत बँका ह्या किती राहिल्या होत्या, 17, प्लस SBIचे काही ग्रुप होते ते त्याला अटॅच होतात, तर ते पण आपण पाहूया. त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये कुठल्या बँक, विजया बँक आणि देना बँक कुठल्या बँकेत विलीन झाल्या, बँक ऑफ बडोदा. त्यानंतर पहा, पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक विलीन झाली, युनियन बँकेमध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक विलीन झाली आणि इंडियन बँकेमध्ये कुठली बँक विलीन झाली, अलाहाबाद बँक. आता यामध्ये विलीन हे तर आपल्याला पाठ करावंच लागेल थोडंफार, कुठल्या बँकेत कुठली झाली प्रश्नाचं स्वरूप आपण पाहिलं आहे, ते प्रश्न पण आपण क्लिअर करू. सर्वाधिक मोठी बँक सार्वजनिक क्षेत्रातील, राष्ट्रीयकृत नाही, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI. त्यानंतर दुसरा क्रम लागतो, सेकंड लार्जेस्ट PNB. त्यानंतर तिसरी आहे बँक ऑफ बडोदा, क्रम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा. आणि चौथी आहे कॅनरा बँक, हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा क्रम लावा, ते सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांसहित कुठल्या कुठल्या आहेत, SBI, PNB, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक. या 4 बँकांचा क्रम लक्षात ठेवा, त्यांच्या भांडवलानुसार म्हणा किंवा त्यांच्या व्यवसायानुसार हा सर्वाधिक जास्त आहे. त्यानंतर यामध्येच दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, एकूण किती बँका विलीन झाल्या, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 6 बँका काय झाल्या, विलीन झाल्या. ओके, 6 मध्ये पहिल्या PNB मध्ये 2 झाल्या, सिंडिकेटमध्ये 1, युनियनमध्ये 2 आणि इंडियन बँकमध्ये 1. प्रश्नाचं स्वरूप या टाईप्समध्ये येऊ शकेल, अयोग्य जोडी ओळखा, कुठल्या बँकेत कुठली विलीन झालेली नाही. ओके, हायेस्ट लेवलचे प्रश्नसुद्धा येऊ शकतील ते, त्यानंतर हे एका लेवलला बांधलेला प्रश्न म्हणू शकतो आपण की जो आयोगाला अपेक्षित आहे. माझं नेहमी एक सांगणं आहे की आयोगाची जी चौकट आहे त्या चौकटीत जर आपण खेळलो तर आपल्याला प्रश्न जे आहेत इझिली सुटू शकतात. मी त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतो ऑफलाईन क्लासमध्ये की कुठलीही गोष्ट त्याच्या अवकाशीपेक्षा जास्त करू नका. म्हणजे त्यांची एक साखळी चैन जी आहे, एक चैन जी आहे ती चैन आपल्याला मिनिमाइज करायची, ती वाढवत न्यायची नाही आहे. ओके, त्यांचा एरिया जो आहे तो एरिया आपल्याला कमीत कमी करायचा आहे आणि जास्तीत जास्त आउटकम बाहेर काढायचा आहे. त्यामुळे हे अप्रोच प्रचंड स्ट्रॉंग लक्षात ठेवा, नाही तर भरपूर हा इकॉनॉमिक्स वाचता वाचता माणूस एकच सब्जेक्ट करेल फक्त MPSC मध्ये, तसं आपल्याला करून चालणार नाही. सर्वच सब्जेक्ट आहेत, त्यामुळे किमान आपल्याला रेषा आखावं लागतील आयोगाचे, त्यासाठी जुने प्रश्नपत्रिकांचे आधार हे खूप महत्वाचं आहे. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक आणि
इंडियन बँक. ओके, तर यामध्ये आपल्याला विचारले अयोग्य जोडी, तर अयोग्य जोडी आहे क, कारण की युनियन बँकेमध्ये आंध्रा बँक आणि दुसरी कुठली झालेली आहे कॉर्पोरेशन बँक, आणि इंडियन बँकमध्ये कुठली झालेली आहे अलाहाबाद बँक, त्यामुळे पर्याय क्रमांक येतो क आणि ड. खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न नाही? आता ज्या कंपन्या होत्या भारत सरकारने ज्या कंपन्यांवर मालकी, आपण त्याला कुठल्या कंपन्या म्हणतो, सार्वजनिक क्षेत्रातील, ज्या कंपन्यांवर मालकी सरकारची पण आहे आणि खाजगीची पण आहे, सरकारची जास्त आहे आणि खाजगीची सरकारपेक्षा कमी, आपण त्याला काय म्हणू, 51% फॉर्म्युला आणि 49% फॉर्म्युला. या आधारावर ज्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत त्यांचं वर्गीकरण आपण तीन भागात केलेलं आहे. 1997 साली दोन दर्जा दिले होते आपण, एक होता नवरत्न आणि दुसरा दिला आहे मिनीरत्न, आणि 2010 पुन्हा आपण दर्जा दिला आहे महारत्न. 2010 कुठला दर्जा दिला आहे? महारत्न. महारत्नमध्ये नवीन दोन, हिंदुस्थान पेट्रोल कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, ह्या दोन महारत्न आता रिसेंटली विलीन झालेल्या आहेत. HPCL आणि PGCIL ह्या दोन महारत्न आहेत. भेलसुद्धा भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हे पूर्वीपासून महारत्न आहे. आता ही बेल जी आहे भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड ही कुठली आहे कंपनी? नवरत्न आहे. आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न नाही. आता नवरत्न आणि मिनीरत्न हा दर्जा आयोगाने विचारलेला आहे, कधी दिलेला आहे? 1997 आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि महारत्न हा जो दर्जा आहे हा कधी दिलेला आहे? 2010. तर हे दोन्ही पॉईंट्स आयोगाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यानंतर 10 महारत्न कंपन्या ज्या आहेत त्यांचे नावं तुम्हाला माहीत असायला पाहिजे की खालीलपैकी कोणती कंपनी महारत्न नाही. ONGC आहे, त्यानंतर IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, त्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इला कधी दिला दर्जा? 2017. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, क्रम जर विचारला एखाद्या वेळेस तर शेवटचा. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 2019 हा दर्जा दिलेला आहे, आणि हा सुद्धा 2019 क्रम लक्षात ठेवला, विचारला गेलास तर हा क्रम सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. टोटल 10 महारत्न, 14 नवरत्न आणि 72 ज्या आहेत त्या मिनीरत्न आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये भारताचे पहिले चार व्यापार भागीदार देश कोणते आहेत? ओके, सोपा प्रश्न आहे. चार व्यापार भागीदार देश हा क्रम लावा विचारू शकते आपल्याला आर्थिक पाहणी अहवालाच्या आधारावर. USA, त्यानंतर चीन, UAE आणि सौदी अरब. अमेरिका, चीन, UAE, सौदी अरब हे आयात आणि निर्यातीच्या बाबतीत नाही विचारलं, आपल्याला काय विचारलेलं आहे? व्यापाराचे भागीदार. या ठिकाणाहून आपला सर्वाधिक आयात पण चालते आणि यांच्यासोबत सर्वाधिक निर्यात पण आहे. असे किती देश? USA, चीन, UAE आणि सौदी अरब. तर या बाबतीत पहा, टॉप 10 ट्रेडिंग पार्टनर्स ऑफ इंडिया जो डेटाबेस आहे डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स यांच्या साईटवरून घेतलेला आपण डेटाबेस आहे. April 2019 आणि 20 नोव्हेंबरपर्यंत हा डेटाबेस आहे. USA या ठिकाणाहून 11.3%, चायना 10.9%, सौदी अरब 4.1%, त्यानंतर आपल्याला जो डेटा पाहिजे, युनायटेड अरब अमिरात 7.3%, आणि त्यानंतर आहे सौदी अरेबिया, इथे आहे 4.1%. म्हणजेच USA इथून किती? 11.3%, चायना 10.9%, UAE 7.3% आणि सौदी अरब आहे 4.1%. हा डेटाबेस महत्वाचा आहे क्रम लावण्याच्या बाबतीत. आणि हा पूर्ण पर्सेंटेज लक्षात नका ठेवू, पहिल्याचे लक्षात ठेवायचे, बाकी नाही लक्षात राहिले तरी चालते. त्यानंतर आहे वेज अँड मीन्स ॲडव्हान्स, WMA, याचा अर्थ काय आहे? सर्वात आधी आपण संकल्पना पाहू काय तर वेज अँड मीन्स ॲडव्हान्स. या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना अल्पकाळासाठी कर्ज दिले जाते. कोण देते? हे RBI देत असते, अल्पकाळासाठी कर्ज देते, म्हणजेच अर्थव्यवस्थेत तरलता वाढविण्यासाठी. तरलता म्हणजेच पैसा.
ही योजना आहे तरलता वाढविण्यासाठी, म्हणजेच तरलता वाढवून व्यवहार वाढवायचे. व्यवहार जर वाढले तर मागणी वाढेल वस्तू अधिक सेवांची, आणि जेव्हा मागणी वाढेल तेव्हा उत्पादनसुद्धा काय होणार, वाढेल, आणि मंदी काय होणार, दूर होणार. मग मंदी दूर करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी जे आहे WMA हे मुख्य कार्य बजावत आहे. ओके, काय होत आहे, या अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांना अल्पकाळासाठी काय दिलं जाते, कर्ज दिलं जाते. कोण देते, हे RBI देते. 1997 पासून ही वापरात आलेली सुविधा आहे. 1997 पासून ट्रेझरी बिल जे होते आपण ते बंद करून टाकले, यांच्या जागी ही योजना आणली. चालू वर्षात या सुविधेअंतर्गत मर्यादा कमी करण्यात आली, चुकीचं आहे. मर्यादेमध्ये काय करण्यात आली, वाढ, कारण की सध्या रिसेंटली कुठला फेज आहे आपला, मंदीचा, त्यामुळे हा स्टेटमेंट डायरेक्टच कट होतो. ही योजना अल्पकालीन आहे हे सुद्धा बरोबर आहे. ओके, तर WMA हे कधीपासून वापरात आलं, 1997 पासून कशाच जागी आलेलं आहे, ट्रेझरी बिलच्या जागी आलेलं आहे. या अंतर्गत अल्पकाळासाठी कर्ज दिली जाते की दीर्घ अल्पकाळासाठी. या वर्षी याच्या मर्यादा कर्ज देण्याच्या काय केल्या, वाढवण्यात आल्या आहेत. आणि ही कुठली सुविधा आहे, अल्पकालीन, सोपं आहे. त्यानंतर परकीय गंगाजळी जे आहे, आपण त्याला काय म्हणतो, परकीय चलन साठा. यामध्ये पुन्हा आपल्या परकीय चलन साठ्यात रिसेंटली सुद्धा वाढ झालेली आहे. का वाढला, तर कोविडमुळे सर्व उत्पादक क्रिया ज्या आहेत देशांतर्गत, वाहतूक सेवा म्हणा किंवा उत्पादन प्रक्रिया, कारखाने बऱ्यापैकी बंद होते, त्यामुळे आपली आयात जी आहे ही प्रचंड काय होत गेली, कमी होत गेली. आयात आपली मुख्य जी आहे ही पेट्रोलियम आणि सोने यांची मोठ्या प्रमाणात आयात होते, आणि ही कमी झाल्यामुळे आपला पैसा जो आहे, आपण त्याला काय म्हणूया, डॉलर जो आहे, हा भारताबाहेर कसा गेला, कमी गेला. त्यामुळे आपला परकीय चलन साठा काय झाला, वाढला आहे. हा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. कोविडमुळे आपला परकीय चलन साठ्यात काय झाली, वाढ. परकीय गंगाजळी बाळगणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा कितव्या स्थानी आहे, 5व्या स्थानी. तर पहिले 4 कुठले आहेत, त्यामध्ये चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशिया. ओके, हेलिकॉप्टर मनी याबाबत काय खरे नाही. हेलिकॉप्टर मनी ही का चर्चेत आली, तर कोविडमध्ये ही संकल्पना जी आहे ही मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे. हेलिकॉप्टर मनी म्हणजेच काय, यावर मी स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. मिल्टन फ्रीडमन यांनी ही संकल्पना सांगितली आहे. पहा, या अंतर्गत सांगितले जाते की अर्थव्यवस्थेत काय करायचं, नोटा छापायच्या आणि अर्थव्यवस्थेत त्या मोठ्या प्रमाणात सोडायच्या. ओके, नोटा छापायच्या आणि अर्थव्यवस्थेत त्या सोडायच्या, ही संकल्पना कोणी मांडलेली आहे, मिल्टन फ्रीडमन. ओके, तर याचं उद्दिष्ट काय, अर्थव्यवस्थेत जर नोटा सोडल्या तर अर्थव्यवस्थेत पैसा वाढेल, म्हणजे तरलतामध्ये किंवा पैशामध्ये लिक्विडिटीमध्ये काय होणार, वाढ होणार. ओके, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरे बरोबर आहे. या अंतर्गत तरलता कमी होते, तरलता कमी नाही होत, तरलता काय होते, वाढते. पतचलन विस्तार घडून येते, मोठ्या प्रमाणात पैसा वाढल्यामुळे लोकांच्या हातात पैसा वाढेल तर मागणी वाढेल, मागणी वाढेल तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढेल तर मंदी काय होणार, कमी होणार. याच्या मागचं लॉजिक सांगितलेलं आहे. पण याचा दुष्परिणाम जो आहे, जर डायरेक्ट जर नोटा छापून अर्थव्यवस्थेत आपण मोठ्या प्रमाणात लोकांच्या हातात जर पैसा सोडला, तर दुष्परिणाम असा आहे, जर तरलता ही मोठ्या प्रमाणात वाढली, म्हणजे लोकांच्या हातात जर पैसा, लिक्विडिटी जर मोठ्या प्रमाणात वाढली, तर व्यवहारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. व्यवहारांची संख्या जर मोठ्या प्रमाणात वाढली तर वस्तू अधिक सेवांच्या डिमांड्स वाढतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात काय निर्माण होणार, किंमत वाढ. म्हणजे मंदी दूर करता करता जर अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात जर चलनवाढ झाली तर ते नियंत्रणात आणता आणता मोठे प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात. म्हणून आपण ही सुविधा जी आहे किंवा ही संकल्पना जी आहे ती वापरली नाही, हेलिकॉप्टर मनी. जागतिक बँक अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था ही कितव्या स्थानी आहे, 7व्या स्थानी आहे. तर जगातील सर्वात मोठ्या 5 अर्थव्यवस्था वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार त्यांचा चढत्या क्रमाने, उतरताने सांगितला आहे. कुठला सांगितला आहे, चढता क्रम. चढता काय लावा म्हणते, क्रम लावा. त्यामध्ये ब्रिटन मोठ्या किती, 5. मग पहिल्या क्रमांकात कुठले येणार, अमेरिका, त्यानंतर चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन. म्हणजे इकडून आला तर हा 5वा नंबर, 4था, 3रा, 2रा आणि पहिला. पहिला लक्षात ठेवा, अमेरिका आणि भारताचा लक्षात ठेवा. यामध्ये भारत हा कितव्या स्थानी आहे, 7व्या. त्यानंतर महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण 2019 शी संबंधित खालील विधानांचा विचार करा. मुळात लक्षात ठेवा,
सहसा महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण यावर आयोगाचे प्रश्न कमी आहेत, परंतु जे आपले भारताचे औद्योगिक धोरण आहेत त्यामध्ये तीन आहेत, 48, 1956 आणि 91 असे किती आहेत, एकूण तीन आहेत. 48 जे आहे हे कुठल्या अर्थव्यवस्थेवर आधारलेलं होतं, मिश्र, हे भारताचं पहिलं औद्योगिक धोरण. हे दुसरं जे होतं हे समाजवादीवर आधारलेलं होतं, आणि तिसरं जे आहे हे उदारीकरणावर आधारलेलं होतं. ओके, या दरम्यान आपण MRTP आणि फेरा तसेच दत्त समिती जे आहे त्यांच्या शिफारशींच्या आधारे मोठ्या प्रमाणात लायसन्स राज्य आहे यांचा वापर केला. 91 मध्ये ते सर्व लायसन्स असेल, MRTP असेल किंवा फेरा असेल, आपण काय करून टाकला, रद्द केला. कधी केला रद्द? 91 मध्ये उदारीकरणामध्ये. आणि मुक्तपणे मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना देण्यासाठी आपण मुक्त उदारीकरण जे धोरण स्वीकारलं होतं, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, लायसन्स प्रक्रियेचे विकेंद्रीकरण केले, सर्वांना लायसन्स इझिली उपलब्ध करून दिले उद्योग उभारण्यासाठी. तर हे टेक्निकल जे पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं या अँगलचे प्रश्न जास्त असतात, पण हे करंट बेस असल्यामुळे आपण हे थोडं बघूया. पहा, महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण 2019 संबंधित खालील विधानांचा विचार करा. धोरणाचा कालावधी 1 एप्रिल 2019 ते 30 मार्च 2024 एवढा होता, हे बरोबर आहे. 2025 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 trillion पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट, हे सुद्धा बरोबर आहे. 2023 ते 2024 हे उद्दिष्ट साकार होतीलच असं नाही आहे, कारण कोविडमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योगांचा हानी झालेली आहे. 2023-24 पर्यंत 40 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काय होते उद्दिष्ट. 23-24 पर्यंत राज्याच्या सकल उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 30% आणायचा आहे, 25% वाढवण्याचे उद्दिष्ट होते. तर हे सर्व विधानं आपण योग्य ठेवलेले आहेत, कारण की तुमचा प्रश्न सुटण्यापेक्षा हे टायटल्स तुम्हाला माहीत असावे या दृष्टीने हा प्रश्नाची रचना केलेली आहे. या औद्योगिक धोरणासोबतच आपल्याला हे तीन औद्योगिक धोरणं महत्वाचे आहेत, यातलं विशेष करून 91 24 जुलै 1991 ते जाहीर केलं होतं, 24 जुलै 1991. त्यानंतर पहा, वर्ल्ड गोल्ड काउन्सिल जागतिक सुवर्ण परिषदेने September 2019 एक जाहीर केलेल्या अहवालानुसार सुवर्ण साठ्यामध्ये भारताचा जगात गोल्ड रिझर्वमध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो, कितवा लागतो, हा 10वा क्रमांक. ओके, पहा, वैयक्तिक देशांचा जर आपण विचार केला, फक्त देशात जर विचारात घेतले तर भारताचा कितवा क्रमांक आहे, 9वा आहे, कारण की यामध्ये एक संस्था सुद्धा आपण विचारात घेतलेली आहे. IMF सुवर्ण साठा विचारात घेतला तर आपला कितवा क्रमांक लागतो, 10वा, आणि देशांचा जर विचार घेतला तर कितवा लागतो, 9वा, त्यामधून IMF वजा होणार एक. सर्वाधिक गोल्ड रिझर्व कुठल्या देशाकडे आहे, USA. त्यानंतर पहा, खालील पैकी योग्य विधानांचा विचार करा, ज्या आपल्या पतमापन संस्था असतात त्या बाबतीतला प्रश्न आहे, त्यामध्ये लक्षात घ्या, सार्वभौम पतमापन संस्था ह्या एकूण तीन आहेत महत्वाच्या, जागतिक लेवलवर ज्या काम करतात त्या, त्यामध्ये मुडीज आहे, त्यानंतर S&P आहे, स्टँडर्ड अँड पुअर, आणि एक आहे फिच. अशा एकूण किती आहेत, तीन आहेत. आता ह्या तीन ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत, CRA, हे भारतामध्ये सर्व परिस्थितींचा अभ्यास करून काय देणार, रेटिंग देणार, आणि त्या रेटिंगच्या आधारावर भारतामध्ये काय येणार, गुंतवणुकी येणार किंवा येऊ शकतात. ओके, म्हणजे प्रोबॅबिलिटी कमी किंवा जास्त पण होऊ शकेल, कारण की गुंतवणूक तर पूर्णच निकष याच्यावर येत असेल असं नाही आहे, वेगवेगळे निकष आहेत, परंतु हा रेटिंग हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, याच्यावर गुंतवणुकी काही प्रमाणात तरी डिपेंड असतातच, पूर्णपणे नसल्या तरी. खालील योग्य विधानांचा विचार करा, जागतिक पतमानांकन संस्था मुडीज इन्व्हेस्टर्सने 1 जून 2020 रोजी भारताचे पतमानांकन BAA2 वरून BAA3 केले. आता स्टँडर्ड पतमा जे असतात रेटिंग्स, त्यामध्ये AAA, AA, BBB, BB, त्यानंतर B, त्यानंतर D, यामध्ये हे दोन पॉईंट चांगलं लक्षात ठेवा, हे चांगलं रेटिंग्स, आणि D म्हणजे डिफॉल्टर, त्या देशात इन्व्हेस्टमेंट जर केले तर रिटर्न कमी मिळू शकतात. ओके, तर हा स्टँडर्ड क्रायटेरिया आहे, वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे आहेत, यांचा हा क्रायटेरिया आहे. आता हा क्रायटेरिया जो आहे हा STI मेन्स प्लस राज्यसेवा मेन्सला महत्वाचा आहे, असे प्रश्न आयोगानं आधी कव्हर केलेले आहेत. STI मेन्स प्लस राज्यसेवा मेन्स, मी असं म्हणणार नाही की हे प्रीला येणार नाही, परंतु मेन्सला इथं येण्याचे चान्सेस 100% आहे, कारण की आपल्याला डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी. त्यानंतर पहा, आपलं रेटिंग कमी केलं, मंद आर्थिक वाढ
कारण की डिमांड्स नाही आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, वाढते कर्ज, आर्थिक प्रणालीत तणाव, ही भारतीय पतमानांकन दर्जातील घटीची काय सांगितली त्यांनी, कारणं सांगितली. ओके, सर्व पतमानांक रेटिंग एजन्सी ज्या आहेत, पतमानांकन संस्था ज्या आहेत, त्या की त्या वेगवेगळ्या कारणांनुसार रेटिंग ठरवतात, यांनी हे कारणं सांगितले आपल्याला. हे दोन्ही विधानं काय आहेत, योग्य आहेत. इथं प्रश्न काय येऊ शकतो, हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. हे कारणं विचारेलच असं नाही आहे आयोग, पण हे 100% विचारू शकते. त्यानंतर हा स्टँडर्ड क्रायटेरिया चांगला लक्षात ठेवा. त्यानंतर एकूण सार्वभौम किती आहेत, 3 आहेत, मुडीज, स्टँडर्ड अँड पूर्व आणि फिच. आणि भारताची सुद्धा क्रिसिल, इकरा असेल, केअर असेल, भारताच्या वेगळ्या आहेत आणि सार्वभौम ज्या जागतिक लेवलवर काम करतात ह्या 3 आहेत. तर या बाबतीत पहा, मुडीज जी आहे 1909 स्थापन झालेली आहे. ओके, त्यानंतर हिचं मुख्यालय जे आहे न्यूयॉर्क US आहे. त्यानंतर दुसरी आहे स्टँडर्ड अँड पूअर ग्लोबल, 1860 ही स्थापन झाली होती, पुन्हा तिची पुनर्घटना झाली. कधी झाली, 1941, हिचं सुद्धा मुख्यालय कुठं आहे, न्यूयॉर्क आणि सॉरी न्यूयॉर्क US. हिचा फाउंडर मेंबर आहे हेनरी पूअर. त्यानंतर फिच जी आहे, हिची स्थापना 1914 झाली. हिचंही सुद्धा मुख्यालय कुठं आहे, न्यूयॉर्क सिटी US. आता एक गोष्ट तुम्हाला सरळ लक्षात यायला पाहिजे की ह्या तिन्ही रेटिंग एजन्सी ज्या आहेत मोठ्या जागतिक लेवलवर सर्वाधिक महत्वाच्या आणि पॉप्युलर आहेत. आता हे US रेटिंग हे कधीच कमी करणार नाहीत. ओके, का करणार नाहीत, कारण की त्याच देशामधील ह्या रेटिंग एजन्सीज आहेत, इझिली त्यांच्या देशांचे कमी करणार नाहीत. स्ट्रॅटेजिकली, जे व्यावसायिक स्ट्रॅटेजिकली म्हणू शकतो आपण, US जे की अपोजिटर्स असतील त्यांचे रेटिंग्स हे कमी करू शकतात. ओके, त्यामुळे आपण सुद्धा ठरवलं की ब्रिक्स देशांची एक क्रेडिट रेटिंग एजन्सी तयार करायची. ओके, तर त्या आधारे आपली एक ब्रिक्स क्रेडिट रेटिंग एजन्सी स्थापन करण्याचं आपण ठरवलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पहा, खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने ओळखा. सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकल प्रोग्राम जो आहे आपला, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्व्हे होतं, हे कधी स्थापन झालं होतं, 1950. ओके, 1970 याचं NSSO झालं, ऑर्गनायझेशन झालं होतं, म्हणजे पुनर्गठन करून त्याचं नाव बदललं आपण, काय केलं, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. आणि आता करंटमध्ये त्याचं नाव होतं शेवटी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस होतं, आधी नॅशनल सॅम्पल सर्व्हे, त्यानंतर ऑर्गनायझेशन आणि शेवटी ऑफिस, ही एक संस्था. त्यानंतर जे की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणारी संस्था महत्वाची, CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ओके, हिची स्थापना 51 झाली होती, हिचं पुन्हा पुनर्गठन 54 झालं होतं. आणि नंतर करंटमध्ये आधी ऑर्गनायझेशन होती, नंतर हिचं नाव सुद्धा सेंट्रल स्टॅटिस्टिकल काय झालं होतं, ऑफिस, आधी काय होतं, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. या दोघींचे विलिनीकरण करून कोणाकोणाचे, NSSO प्लस CSO यांच्या विलिनीकरणामधून कुठली संस्था तयार झालेली आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस NSO स्थापन करण्याचा आपण काय केलेला आहे, निर्णय घेतला कुठल्या संस्थांमधून, NSSO प्लस CSO. या विलिनीकरणाची शिफारस RBIचे माजी गव्हर्नर, माफ करा, इथं माजी गव्हर्नर CRANGARAJAN यांच्या अध्यक्षखालील राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाने केली होती. ओके, वरीलपैकी दोन्ही विधानं काय आहेत, योग्य आहेत. या दोन्ही संस्था विलीन करण्याची शिफारस कोण केलेली आहे, CRANGARAJAN. महाराष्ट्राच्या 5व्या वित्त आयोग, 2 वित्त आयोग आहेत, एक आहे केंद्रीय वित्त आयोग आणि दुसरा आहे राज्य. आर्टिकल 280 नुसार केंद्रीय वित्त आयोग आणि आर्टिकल 243 नुसार 94 पासून स्थापन करण्यात येत आहे राज्य वित्त आयोग. आणि घटनात्मक संस्था आहे, मूळ घटनेपासून 51 कार्यरत होता पहिला वित्त आयोग. 243 नुसार याची स्थापना होती, परंतु याची महसुलाची जी विभागणी आहे, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था, ओके, तर याची महसुलाची विभागणी 243 नुसार आणि 243 नुसार, आय नुसार जी होते ती ग्रामीण प्रशासनाला आणि वाय नुसार जी होते ती होते शहरी प्रशासनाला. ओके, तर दर 5 राज्यपाल राज्य वित्त आयोग स्थापन करत असतात. 94 राज्य वित्त आयोग आपण स्थापन करणे सुरू केले, तर याचे जे सध्या नवीन अध्यक्ष आहेत हे कोण करण्यात आले, V.गिरीराज यांना करण्यात आले. यांच्या आधी JP डांगे हे 4th वित्त आयोगाचे अध्यक्ष होते.
त्यानंतर जानेवारी 2019 भारतीय रिझर्व्ह बँकच्या अहवालानुसार म्हणजे आरबीआयच्या अहवालानुसार भारतात सर्वात मोठी परकीय गुंतवणूक कुठल्या देशांमधून झालेली आहे त्यांचा क्रम लावा. परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI. ओके, कुठून झालेली आहे? आरबीआयच्या अहवालानुसार जर विचारला तरच, जर आपल्याला नॉर्मल प्रश्न असेल तर आधी जे आपण पाहिलं तो डेटाबेस, अंगठाटसाठी वेगळा डेटाबेस, मॉरिशस, अमेरिका, UK आणि सिंगापूर. आरबीआयकडे जे राखीव निधी होता, जो रिझर्व्ह पैसा होता आरबीआयकडे, हा रिझर्व्ह पैसा कोणाकडे द्यायचा? सरकारकडे द्यायचा. सरकारला किती प्रमाणात द्यायचा याबाबत आपण एक समिती नेमली होती. कुठली समिती आहे? बिमल जालान समिती. ओके, आरबीआयकडे राखीव निधीचे प्रमाण किती असावे आणि केंद्र सरकारला किती लाभांश द्यावा हे सुचवण्यासाठी कोणत्या समिती स्थापना करण्यात आली होती? कुठली आहे? बिमल जालान समिती. त्यानंतर आहे जागतिक पोलाद संघटनेच्या ताज्या अहवालानुसार भारत पायाभूत सुविधांसाठी महत्वाचा प्रश्न आहे. भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे? पहा, सर्वात पहिल्या क्रमांकात आहे चीन, भारत दुसऱ्या क्रमांकात आहे, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकात कुठला आहे? जपान, आणि चौथ्या क्रमांकात कुठला आहे? अमेरिका. म्हणजेच काय? भारत दुसऱ्या क्रमांकात, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे स्टार्टअपसाठी जी व्याख्या बदलली आहे, आता व्याख्येमध्ये काय केलेली आहे, सुधारणा केली रिसेंटली, हा आपल्याला महत्त्वाचा एरिया आहे उद्योग चॅप्टरला. तर स्टार्टअपच्या व्याख्येत नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे, त्याविषयी संदर्भात अयोग्य विधान ओळखा. हे खालीलपैकी सर्वच योग्य आहेत, आपण पाहूया. अयोग्य ओळखायचं होतं, पर्याय येणार यापैकी नाही. पहा, आता पूर्वीच्या 7 वर्षाऐवजी नोंदणीपासून 10 वर्षापर्यंत कोणत्याही कंपनी स्टार्टअप म्हणून ओळखली जाणार. ओके, आधीचा जो निकष होता 7 वर्षाचा, हा तो किती वर्षापर्यंत गेला आहे? 10 वर्षापर्यंत गेला आहे. स्टार्टअपची उलाढाल जी आहे त्याला आपण म्हणूया टर्नओव्हर. टर्नओव्हरची व्याख्या आहे इन्कम प्लस एक्सपेंडिचर, त्याला आपण काय म्हणूया? टर्नओव्हर. टर्नओव्हर जे आहे 25 कोटींहून 100 कोटीपर्यंत वाढवले, म्हणजे स्टार्टअपची संख्या काय होणार याच्यामुळे वाढेल. त्यानंतर गुंतवणुकीची मर्यादा म्हणजे इन्व्हेस्टमेंट, जे सुरुवातीला पैसा आणलेला असतो त्याला आपण कॅपिटल म्हणू शकतो किंवा इतर फिक्स असेट वगैरे सर्वच. गुंतवणुकीची मर्यादा 25 कोटी रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे, या अगोदर ती किती होती? 10 कोटी. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट 25 कोटीपर्यंत वाढवली, आधी 10 कोटी होती. टर्नओव्हर जे आहे हे 100 कोटीपर्यंत वाढवलं. ओके, आणि जे नोंदणी संदर्भातील मर्यादा आहे, आधी 7 वर्ष होते, आता कितीपर्यंत नेले आहे? 10 वर्षापर्यंत. हे तिन्ही विधानं योग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, कारण कुठलं विचारलेलं आहे? अयोग्य ओळखा. नुकतेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आंध्र प्रदेशसाठी दक्षिण किनारी रेल्वे हा नवीन 18वा विभाग, रेल्वे विभाग जाहीर केलेला आहे. रेल्वे झोन किती झाले टोटल? आता 18. कुठं आणलेला आहे 18वा? विशाखापट्टणम. ओके, तर टोटल 18 रेल्वे झोन आहेत, त्यामध्ये पहा सेंट्रल, ईस्टर्न, हा पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा घटक, सेंट्रल, ईस्टर्न, ईस्ट कोस्ट, त्यानंतर ईस्ट सेंट्रल, नॉर्दर्न, नॉर्थ सेंट्रल, नॉर्थ ईस्टर्न, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर, त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न, साऊथर्न, साऊथ सेंट्रल, साऊथ ईस्टर्न, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, साऊथ वेस्टर्न रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, वेस्ट सेंट्रल रेल्वे आणि मेट्रो रेल्वे. आपल्याला हाच महत्त्वाचा आहे, कोलकात्याला आहे मेट्रो रेल्वे झोन. त्यानंतर मुंबईचा लक्षात ठेवा, सेंट्रल रेल्वे झोन, आणि पुन्हा मुंबईचा एक लक्षात ठेवा, वेस्टर्न रेल्वे झोन. ओके, तर मुंबईचे महाराष्ट्रामुळे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि एक 17वा जो होता तो मेट्रो रेल्वे झोन कोलकात्याचा, आणि आता रिसेंटली जो आलेला आहे 18वा, हा कुठला आहे? विशाखापट्टणमचा. हा रेल्वे झोन एक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर या आपल्या सिरीजमध्ये आपण सुरुवात केली होती करंटचे, आपण भरपूर जे आहेत आर्थिक घडामोडींचे जे महत्त्वाचे एरिया आहेत की जे 100% येऊ शकतात तेच भाग आपण कव्हर केलेले आहेत. याचं उद्दिष्ट एवढंच आहे की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, ह्या गोष्टी आपल्यापर्यंत जर पोहोचत नसतील ते आम्ही स्पर्धाग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. स्पर्धाग्रामला सुरू होऊन जवळपास आता 6 ते 7 महिने झाले, पण मुलांचा विश्वास जो आहे हा प्रचंड वाढलेला आहे, आणि महाराष्ट्रामध्ये विश्वासास पात्र ठरलेला स्पर्धाग्राम आता बऱ्यापैकी पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचलेला आहे. ओके, असंच तुमची जी 7 आहे हे कायम राहो, त्याबद्दल आम्ही स्पर्धाग्राम टीमतर्फे तुमचा अत्यंत ऋणी आहे, त्याबद्दल तुम्ही नेहमीच जे सहकार्य देत आहे. ओके, तर या सिरीजचा तुम्हाला फायदा हो याच उद्देशातून आपण हे सुरू केली. आणि आपण मी एक गोष्ट बोललेलो आहे की आपण एक आयोगाची जी चौकट आहे त्या आयोगाच्या चौकटीला बांधूनच आपण एक काम करणार आहे. उगाच
भरपूर करंट येते, आपण तेवढ्या करंटला इम्पॉर्टन्स न देता आयोगाची जी डिमांड्स आहे ती डिमांड्स आपण पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. ओके, तर इथं थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.